बालाजी जी, रसदेची काय परिस्थिती? सुलतानी मुळावर होतीच, आता तिला आसमानीची साथ. राजे तसा बऱ्यापैकी साठा आहे, परंतु संपूर्ण पाऊसकाळ निभेल असं काही वाटत नाही, नाही का फुलाजी दादा? हो ना, 3000 लष्कर आहे गडावर. म्हणजे आत्ता हातात नोटाशी गाठ नसली तरी लवकरच ती वेळ येऊ शकते. आपण जर हा गड सोडला तर इथली शिबंदी निभेल, कारण सिद्धीला हा गड सर करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे. आपण इथून बाहेर पडलो तर वेढाही उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकू. रायजी. जी राजा. आम्ही तुम्हाला बेबुदी करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितला होता. वयजी. त्याची काय परिस्थिती? बांधून तयार आहे जी. नाईक. जी. विशाळगड इथून किती दूर? 22 कोस. मग एखाद्या पावसाळ्या रात्री पन्हाळा सोडायचा आणि विशाळगड जवळ करायचा. पर राज मंदी सिद्धीचा याडा, त्यातून बाहेर कसं पडायचं ते नाईक ठरवतील. नाईक. जी. आता तुम्हीच आमचे शंभू शंकर, तुम्हीच वाट दाखवा. वयजी, 2 दिवस द्या पकसता. इकडे 50 रावट्या, तिकडे 50 रावट्या. एका रावटीमध्ये 6 माणसं म्हणजे 100 किती? 100 एक. एक बार में समझता नहीं है क्या चाचा? जाओ पहरे पे जाओ. हुजूर, तुम लोग फिर यहाँ? वो खाना खाया? खाना खाया? हाँ, खा लेना. हाँ खा लेता हूँ. बारिश का दिन है, खा लेना. हाँ खा लेता हूँ. जाओ जाओ पहरे पे जाओ. बारिश भी. हुजूर, चाचा है, बहुत प्यार करता है मुझसे. लाड़ प्यार सब घर में रखो, समझे? जी हुजूर. पहरे पे चौकन्ने रहो. जी हुजूर. माफी हुजूर, माफी. बड़े आए रिश्तेदार. 90. 600. हाँ 600. रस्ता दाव. हाँ, येड्याच्या उजव्या अंगाला एक कडा आहे, तिकडं मोर्चा लावलेला नाही. हाँ, पण गस्त आहे बर का. मसूदची एक तुकडी फिरती तिकडं दर 2 प्रहरांनी. असं? हाँ. बघू की येतो म्या. हाँ. अहो नाईक. हाँ. तिकडून जा, तिकडून जा. नाईक, आपण राजांची वाट बघायला जायचं असतच का? आता राजांना हितन सुखरूप बाहेर काढायचं म्हणल्या हो, वाट बघावीच लागणार नाही का? पैजी. अरे राज म्हणजे इट्टल आहेत आपलं, त्या इट्टलाची दिंडी जाणार आहे ना हो का इथन, राजाची दिंडी. आणि म्हणून राज जिथनं कुठनं बी जाणार असतील तिथनं आपण आधी जायला हवं, कळलं का? पैजी. चला बलेशी अब्बास. नाईक. जी राज. इथून जायचंय का आपण? वयजी, तिकडनं उजव्या अंगानं खालच्या खोंगडीतून एक पानलोट, उत्तरेकडनं मसईच्या पठारावरून येणाऱ्या ओढ्याला जाऊन मिळतो. तिकडं मेढ बी जरा पातळ आहे आणि पाण्याला खळखळाट असा की चाऊल सुधी काय कुजायची नाही. बघा, तसंच उत्तरेकडून वड्यातून पलीकडे गेलं का मसाईचं पठार, मग येडा माग राहतोय. मसाईच्या पठारापासून डावीकडं कुवार खिंड, मग खोतवाडी, खोतवाडीच्या पुढची एक छोटीशी खिंड वालांजी, कांबेवाडी, कळकवाडी, रिंगेवाडी, मालेवाडी, पाट्यावाडी करून मसावड्यात निघायचं. मसावड्याच्या नंतर पांढरपाणी आणि मग कासारीचा वाडा वालांडला. काही शालगड, 4 कोसावड. हे म्हणजे समिंदरातून वेजाचा मोती शोधण्यासारखं झालं काय नाईक? आहो ते सोपंय बाजी. पण नाईक, हे सगळं करताना आपण आंबाघाट मार्गे जात नाही ना? नाही राज, ती वाट जवळची आहे आणि सोपी बी, पण त्या वाटेनं गेलं तर लागलीच गनिमाच्या हाती सापडू. ठरलं तर मग हाच मार्ग पक्का. गंदी उतरायची. आधी गनिमाची परवानगी तरी होऊ द्या. परवानगी? परवानगी? समजलो नाही राज. राजराव, मी समजवतो तुम्हासनी. बाजी. जी. गंगाधर पंत आपलं भांडार पाहतात ना? होय. त्यांना बोलाव धाडा. जी. त्यांच्या गोड बोलीचं भांडार
आपल्याला उपयोगी पडेल. समजलं राजे. या पत्रात आमचे राजे शिवाजी राजे असं म्हणतात. सिपाह सालार सिद्धी जोहर यांसी. आम्ही आपले मित्र आहोत. आमचे भाग्य किती थोर, आपण आमच्या मुलखात आलात. तुम्ही आल्या आल्या अगदी धावत धावत येऊन तुमची भेट घ्यायचे आमच्या मनात फार होते. पण आमच्या पायात आपल्याच भीतीची आणि दहशतीची बेडी पडली आहे. पण यावर औषध तुमच्यासारखा वैद्यच देऊ शकतो. आम्हाला अभय दिलेत तर तुमच्या समोर रुजू होऊन आमचे भयभीत झालेले अंतःकरण आम्ही स्वस्त करू. तरी तुम्ही मेहरबानी करावी आणि गरीबास आश्रय द्यावा. इसका मतलब शिवाजी डर गया? जी हुजूर. हमसे? जी हुजूर, म्हणजे पत्रात तरी तसंच लिहिलंय. तुम्हारा शिवाजी अफजल से भी डर गया था नतीजा. अफजल मारा गया. तो थोडासा अपघात झाला खरा. पण आता तसे अजिबात होणार नाही. तसे अजिबात होणार नाही खरं. आंबाबाईची आण. राजेही तसंच म्हणाले. असलं सोचेंगे तुम्हारे बारे में. अब जा सकते हो तुम. हां. पण मग आम्ही काय समजायचं? आपने सुना नाही हसीतने क्या कहा? हसीत हुजूर. हा हा हुजूर हुजूर. दो दिन के बाद आना है. कुछ करेंगे तुम्हारे लिए. हजूर. जी हुजूर. वैर, मागं एकदा मला जमादार म्हणलं होतं का म्या दिसतोय राजांवानी. राजांशी बरोबरी करतोय असं वैर? अरे राज म्हणजे आपलं देव आहे ती. मग अक्षी बेरोबा खंडोबावानी ऐकतच की. मग त्यांच्याशी बरोबरी कशी करेन म्या? त्याच म्हणतोय म्या. पर आता देवाच्या उत्सवात घेतोच की आपण देवाचं सॉंग. तसं म्हणतोय म्या. आवन नाईक मी हे या सद्रवर या. नायका नायका तुझ्यामुळे झालं हे समजू. आता मी काय केलं? काय नायका